नमस्कार शेतकरी बंधूंनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई हेक्टरी 8,500 ते 22,500 बघूयात याबद्दलची सविस्तर माहिती। गेल्या 3-4 दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 1,00,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। यामध्ये द्राक्ष, फळबाग, कापूस, तूर तसेच खरीप रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 3 हेक्टर पर्यंतचे नुकसान भरपाई देण्याचे येईल यासाठी महसूल कृषी विभागाने तातडीने सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावे असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। नुकसानीचे पंचनामे प्रचलित कार्यपद्धतीने तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांना यंत्रणा द्यावे आणि निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवा अशा सूचना यांनी दिल्या आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे। NDRFच्या निकषानुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना 8,500 रुपये तर बागायती शेतकऱ्यांना 17,000 रुपये तर फळपिकांसाठी 22,500 रुपये एवढी मदत केली जाणार आहे। यामध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे। बांधवांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून समोरून दिलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।